नमस्कार, ATV न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. मी सागर उत्सल. पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील पल्पिम छगुराव कांबळे या युवकाचा 1 ऑगस्ट 2018 रोजी निरखून खून करण्यात आला होता. या खून प्रकरणातील नराधमांना तत्काळ अटक करा या मागणीसाठी मृतांच्या नातेवाईकांनी तसेच जोसोबा सेवा संघाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले. पाथर्डी तालुक्यातील कासर पिंपळगाव येथे बलभीम छपुराव कांबळे या युवकाचा 1 ऑगस्ट 2018 रोजी निर्गुण खून करणाऱ्या नराधमांना अद्याप अटक झालेली नाही, त्यामुळे त्याच्या घरचे नातेवाईक आणि जोसोबा सेवा संघाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आमरण उपोषण आणि डबडे बजाव आंदोलन करण्यात आले. मृत बलभीम कांबळे यांच्या मारेकऱ्यांना तत्काळ अटक करावी. या गुन्ह्यात ॲट्रॉसिटी कायदा कलम लावावे. मयताच्या वारसांना 10 लाख रुपयाची मदत मिळावी. पीडित कुटुंबातील एकास शासकीय नोकरी मिळावी. अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. देवराम सरोदे, जोशाबा सेवा संघाचा अध्यक्ष. आज माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण आणि डफडी बजाव आंदोलन सुरू केलेले आहे. त्याचं कारण असं की कासार पिंपळगाव तालुका पाथर्डी येथील मातंग समाजाचा एक युवक नामे बलभीम छगुराव कांबळे याची अतिशय निर्घृण अशी हत्या झालेली आहे. हत्या होऊन आज 5 महिने आणि 12 दिवस झालेले असतानासुद्धा पोलीस प्रशासनानं कुठल्याही प्रकारे गांभीर्यानं दखल न घेता सदर प्रकरणी फक्त आणि फक्त राजकीय दबावापोटी या कुटुंबाला न्याय नाकारण्याचं पाप केलेलं आहे. त्या पापाचा जाब विचार न करता आज आम्ही या ठिकाणी डफळं वाजवण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. मी मायाबल भीमकांबळे, माझे पती 5-6 महिने झाले त्यांचा खून झाला आहे. तरी अजून मारेकऱ्यांना काही तपास लागलेला नाही आहे. तरी त्यांचा तपास लागावा त्यांच्या खुणाचा, अशी मी विनंती करते. आणि माझं कुटुंब उघड्यावर आहे. माझ्या 2 मुली, 1 मुलगा, त्यांचं काहीतरी सरकारने हे केलं पाहिजे. पळगाव सारख्या खेड्यामध्ये एवढी मोठी भयंकर घटना झालेली आहे, तरी 5 महिने उलटून त्याचा शोध लागत नाही. अजूनही आरोपी मोकाट फिरत आहेत. शोध लावण्यासाठी जिल्ह्यामध्ये 1000 पोलीस यंत्रणा तैनात असूनही 5 महिने शोध लागत नाही, याचा अर्थ आम्ही काय घ्यायचा? आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आम्ही कोणाकडे न्याय मागायचा? आम्ही मागासवर्गीय आहोत. या प्रकरणी गांभीर्याने व युक्तवादीवर निर्णय घेऊन न्याय द्यावा, अन्यथा आज सुरू केलेले आंदोलन अधिक व्यापक व तीव्र स्वरूपात करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. या प्रसंगी अध्यक्ष देवराम सरोदे, योगेश भोसले, संदीप पारदे, मजिंद्र वैरागर, संदीप शिंदे, बाबूसाहेब मंडलिक, प्रणव भोसले, पप्पू पारदे, प्रतीक पारदे, दिगंबर कांबळे, सुदाम भोसले, अर्जुन वैरागर, गणेश वैरागर, श्रावण काते, बाबासाहेब काते आदी उपस्थित होते. प्रतिनिधी आमिर सय्यद, ATV न्यूज, अहमदनगर.